बिन पाण्याचं नगर, कथा रंजन बाळाची, कवी लेखक शाहीर विष्णू पाटील तळेकर सादर करीत आहेत शाहीर हिंदूराव कुंभारणी पार्टी असंडोळी असंडोळी असंडोळी। अशा बीन पाण्याच्या नगरामध्ये सत्यसेन राजा 12 वर्षाचा मुलगा, त्या मुलाचं नाव आहे मुत्रीसेन। अशा राज्यामध्ये बीन पाण्याच्या घटना घडत असताना कसलाही तोटा नाही, सुशोभित दिसे नगर, कसलेही दुःख नाही तिला भरत, सर्वजणांचा सुखी समाधान, सर्व आनंदान, घरी कांता त्याची उठी गिरजा नावान, पुढे काही घडलं आता घ्यावे ऐकून घ्यावे ऐकून गा। पुढे काही घडलं आता घ्यावे ऐकून असा तो राजा बीन पाण्याच्या नगरातला। शिकारीचा नाद भरपूर, शिकारीला गेला पण परत आज दिवस नाही आला, बापाच्या शोधासाठी त्याचा मुलगा तोही गेला आणि तो सुद्धा परत आला नाही। 15 दिवस होऊन गेलं, 12 वर्षात असताना मुत्रीसेन त्याचं लग्न झालं, इतक्या लहान वयात त्या मुलाचं लग्न। 15 दिवस गेले वाहून गेले वाहून याजीर दादी जी, गेले वाहून याजीर दादी जी जी जी, गिरदाची सुन मायर आली धावून याजीर दादी जी, आली धावून याजीर दादी जी जी जी, आली धावून याजीर दादी जी, आली धावून याजीर दादी जी जी। मुत्रीसेनाची बायको माहेरी होती, तिला निरोप गेला, तुमचा मुत्रीसेन पती जंगलामध्ये शिकारला गेला असताना 15 दिवस होऊन गेला, त्याचा बापही परत नाही, तुझा नवराही परत नाही, माहेराला असणारी त्याची बायको पळत आली, आपल्या सासूबाईला विचारती, गिरजाला सुन विचारी आली धावून याजीर दादी जी, आली धावून याजीर दादी जी जी, आली धावून याजीर दादी जी, आली धावून याजीर दादी जी, स्वतःच्या सासूबाईला गिरजा विचारती, गिरजा विचार करत आहे महात्य मनात, आपली सून मला विचारती, मोठी क्षणाची बायको पुढे म्हणत आहे सासूला, अति पती माझ्या कुणीकडे गेले जावे सांगू
जी रे दादी जी जी पंधरा दिवस झालं माझा मुलगा माझा पती सत्यसेन रानात गेलेत अजून परत आलेला नाही. गिरजाची सून माडीवरती जाऊन घरगळा रडत आहे कारण त्यावेळी गिरजाला विचार पडला आपली सून आता गरोदर आहे. 9 महिन्याची झाल्या ठिकाणी तिचाही पती नाही माझाही नाही आमचं पुढं कसं होणार. रात्रभर झोप नाही. 5 ते 4 वाजलेली 4 टायमाला झाला होता पाचे टपर झाला होता पाचे टपर गोसावी का आला दारावर गोसावी का आला दारावर भिक्षावाड बाई लवकर बोले गिरजाला बोला ऐकून गिरजा धावत आली दाराला. गोसाव्याची हाक ऐकली गिरजा पळत आली आणि गोसावाला म्हणत आहे काही भिक्ष पाहिजे तुम्हाला बोलत मी त्याला वय वय दाजी ग काही भिक्ष पाहिजे व तुम्हाला बोलत मी त्याला तुम्हाला भिक्षा कसली हो गिरजा विचारती. अशा वेळी गोसावी म्हणत आहे गिरजा भाईला भाई मला भिक्षा कसली माहित आहे का. गोसावी बोले गिरजा भाईला गोसावी बोले गिरजा भाईला पाण्याची भिक्षा वाढावी म्हणात हा गिरजा भ्याली तेव्हा म्हणाला बोलू लागली त्या गोसाव्याला पाण्याची भिक्षा म्हणताच त्या गिरजाला भीती सुटली कारण गोसावला म्हणत आहे बोलू लागली त्या गोसाव्याला पाणी नाही आमच्या नगराला दुसरी भिक्षा वाढतो तुला गोसावी असंच बोलतो त्या वेळेला माघारी उत्तर करतो या तिला नाही भिक्षा पाण्याची मजला हरली गिरजा तुझ्या सत्वाला अशा वेळेला पाण्याची भिक्षा नाही गिरजा अगं तुझं सत्व गेलं समाज राज्य वैभव तुझा काही अर्थ नाही म्हणून तो गोसावी परत काय म्हणत आहे तुझं सत्व गेलं म्हणून मी परत जातो सत्व तुझं गेलं म्हणून जातो मी घरला सत्व तुझं गेलं म्हणून मी जातो मी घरला खदखदा असत गोसावी घरी जात असताना परत गिरजाला फार चिंता लागली आपलं पतिदेव जागेव नाही माझं सत्व जाणार पाण्याची भिक्षा गोसावी मागत नाही तर पाणी नसताना मी सांगितलं तर माझं सत्व गेलं म्हणून गोसावी चाललाय इतक्यात गोसावीला म्हणत नाही गिरजा गोसावी बोला परत द्या मी तुम्हाला पाण्याची भिक्षा वाढतो. गिरजाला विचार पडला हाक मारी तेव्हा गोसाव्याला गोसावी माग परत आला त्यावेळी गिरजा बोलत ती त्याला गोसाव्याला गोसावी बुवा तुम्हाला पाण्याची भिक्षा वाढली असती हो पण मला एक तुम्ही खरं सांगणार काय सांगायचं बाई. एवढ्यात गिरजा म्हणत आहे आमच्या नगराला पाणी का नाही सांगावे मजला आमच्या नगराला पाणी का नाही सांगावे मजला
गोसावी हसत म्हणत आहे, हेच तर मी सांगायसाठी या ठिकाणी आलो। पाणी का तुमच्या नगराला नाही माहिती आहे हो सांगाव गोसावी भाऊ, का पाणी नाही? इतक्यात लगेच गोसावी म्हणत आहे, गोसावी बोलतो काही बोलतो काही, गोसावी बोलतो काही बोलतो काही, तुगा ऐक गिरजा बाई ऐक गिरजा बाई, तुमच्या नगराला पाणी नाही सांगतो तुम्हाला गिरजा बाई, सांगतो तुम्हाला तुमच्या नगराला पाणी का नाही माहिती आहे? कारण पूर्वीपासून त्या ठिकाणी तयात एक धरा फार मोठा असताना त्या धरेवरची घटना, तयामध्ये साखरे बिडू का एक बैसला, तयामध्ये साखरे बिडू का एक बैसला, साखरे बिडू हो धरेवरती बसलेला आहे, तुमच्या तळ्याला जो भात पाणी सोडत नाही तो बिडू, त्या बिडकाला काय पाहिजे हो? काय चापूड का? त्याला चा प्यायचा आहे, म्हणतान बसला चापूड नको बाबा, त्याला त्याला काय पाहिजे आहे माहिती? आज मागी तो नवरा बायकोचा जोडा खाण्याला, मागी तो नवरा बायकोचा जोडा खाण्याला, एक वर्षाचं लग्न झालं असेल तो नवरा बायकोचा जोडा बेडकाला खाण्यासाठी द्यायचा असेल तरच तो पाणी तळ्यामध्ये देईल, नाहीतर देणार नाही, हे तुला मी सांगण्यासाठी आलेलो आहे। एक वर्षाचा नवरा बायकोचा जोडा म्हणतात, माडीवरती बसणारी सून त्या गिरजाबाईची सर्व ऐकायला लागली, आपल्या सासूबाईच आणि गोसाव्याचं काय बोलणं ऐके, कारण त्या सुनतच एक वर्ष झालं होतं लग्न, त्याने विचार केला भौतिक नाही जर कुठला लग्नाचा जोडा मिळाला तर माझा नवरा आणि मला आपली सासूबाई त्या बेडकाला दिल्याशिवाय राहणार नाही। इतक्यामध्ये लगेच गोसाव्याने सर्व सांगितलं, गोसाव्याने सर्व सांगून गेला निघुनाच्या वेळेला, अशा वेळेला आपल्या तळ्याला पाणी आयुष्यभर नसलं तरी चालेल, पण एक वर्षाचा जोडा कुठला द्यायचा या बेडकाला? हा कुठला आलो नवरा बायकोचा जोडा वर्षाचा द्यावा बेडकाला, द्यावा बेडकाला, गोसाव्याचं सासूबाईंचं बोलणं सर्व ऐकलं सुनबाईनं त्या माडीवरती, सुन ऐकलं माडीवरती, सुन ऐकलं माडीवरती, सुन ऐकलं माडीवरती, विचार करती दुःख जीवाला, दुःख जीवाला, सकाळी 6 वाजेपर्यंत विचार करतात, एवढ्या मोठी क्षण आणि तिचा नवरा सत्यक्षण परत आले, शिकारीच्या परत आल्यानंतर स्वतःच्या आईला विचारतो मोठी क्षण, आई बायको आली का? आली बाबा, माडीवरती रडत बसलेलं आहे, तिला मी काही सुद्धा बोललेलो नाही, तेव्हा काय झालं ते तिला विचार दा, जाऊन माडीवरती विचार दा, परत तुला माडीवरती, आणि आपल्या बायकोला विचारतो, कारण तिच गो
कांता बोले मुझसे नाला पिटमागी तो गोसावी आला पानीवाड़ा में मन तो आईला आई काई बोलती गोसावी आला पानी तरा नहीं अंत नगर आला पानी की माहिती गोसावी आला सर्व सांगितलं तुमच्या आईना तळ्यामध्ये साखर बिडूक बैसला मागी तो नवरा बायकोचा जोडा मागी तो नवरा बायकोचा जोडा तिथे खाण्याला तुमच्या आईने वचन दिलेलं आहे एक वर्षाचा नवरा बायकोचा जोडा खायला देतो पण तळ्याला पाणी येऊ दे उगाच सांगितलं खोट आणि पुढे ती मोठी क्षणाला सांगितलं आपली बायको तुमची सासू काय म्हणाली माहिती आहे का अम्मा दोघांना बळी देणार त्याचे तळे आला तेव्हा कारभारी मी 9 महिन्याची घरोघर आहे आम्हा दोघांना त्या तळ्यावरती खायला जर दिलं तर माझं चिमुकलं सोन्यासारखं बाळ याचाही प्राण निघून जाणार पोटातल्या बाळाचा मोती क्षणाला सांगत असताना तळ पयाच्या मस्त करा गेली मोती शेणाची रागाला मोती शेणाला रात्री 12 च्या टायमाला संग घेतली त्यानं बायकोला निघून गेला राग रंगोळी झाली राज्याची आपल्याला नकोय आपल्या बायकोला संग घेतली मोती शेणानं आणि संग घेऊन तो भादर रात्रीच्या नगेच्या ठिकाणी आज त्यानं धरली मनाची वाट गेला जंगलाला गेला जंगलाला रात्रीचा निघून गेला आपल्या बायकोला घेऊन मोती शेण सत्य क्षणाला आपल्या बायकोनं सगळं सांगितलं गिरजाबाईनं सत्य क्षण म्हणत आहे आपल्या तळ्याला पाणी नसलं तरी चालेल पण कुणावरती हत्या करायची नाही पण हे आपल्या सुनेनं जर ऐकलं असल आपल्या पोराला जर सांगितलं तर पोरगा वरती माडीवरती आहे का कुणास ठेवू म्हणून जाऊन जर चौकशी करतो तर कोण सुद्धा त्या माडीवरती नाही मोठी शेल पण नाही आपली सून पण नाही घरघर आहे बाप दोघं रडत आहे आपल्या संसाराचं काय जंगलात गेलेली मोठी शेण आणि त्याची बायको दिवस उगून वरती आला कांता काही बोले मोठी शेण आला दिवसा 12 वाजेपर्यंत सगळ्या जंगलातून फिरत आहेत पोटात आणलं सुद्धा नाही मोठी शेणाच्या त्या 9 महिन्याच्या घरोघर बायकोच्या मोठी क्षणाला त्याची बायको म्हणत आहे कारभारी परत धान लागली मला परत धान लागली मला गरोदर होती 9 महिने तिला अशा वेळेला एका झाडाखाली बसवून जातो पाण्याला जातो पाण्याला जात असताना तळ्यामध्ये विचार करत आहे तुला ताण लागली हो ताण लागली या झाडाखाली बैस मी पाणी घेऊन येतो अहो त्या एरियामध्ये त्या नगरातच पाणी नाही तर हा पाणी आणणार कुठून जंगल तर फार मोठं होतं बायको म्हणत आहे नाथ तुम्ही पाण्याला जाता पण या जंगलातून तुम्ही जात असताना तुमचा काय अपघात झाला तर मला पाठीमागे कसं करणार झाडाखाली बसलेल्या बायकोला सांगितलं ऐकलंस जर का मी कुठेही मेलो तर तुझ्या गळ्यातलं दोरलं तुटून पडेल हातातली काकणं गळून पडतील कपाळाचा कुंकू काळ्या पडेल या 3 गोष्टी तुझ्या अशा घडल्या की तू समाज माझा अंत झाला आणि तुझा तू पर्याय कुठेही भर तुझा तू कुठेही निघून जा पण पाणी मिळाल्याशिवाय मी परत येणार नाही एवढं लक्षात ठेव फिरत गेला मोठ्या जंगलाला
बैकुला पाहण्यासाठी साऱ्या जंगलातून चाललाय. फिरत गेला मोठ्या जंगलाला पाण्याच्या तळ्याची चाल त्याला. तळ्याच्या काठावरती गेला आनंद झाला. सारी भरून पाणी न्याव आपल्या बाई कुला दिदी. आपल्या बाई कुला दिदी दिदी. आपल्या बाई कोला दिदी. आपल्या बाई कोला दिदी दिदी. तळ्यामध्ये उतरला पाणी भरण्यासाठी. हातामध्ये झारी घेतली पण ते तळ कुणाचं होतं त्याला माहिती नाही. अजिबात किरक्या ऐका ब्रह्म राक्षसाची. तळ्यावरती संत होती त्याची. राक्षसा संघ दुष्टी कावळ्याची. बंगला माळी सात खोलीची. सातवी खोली हाला त्या सांगाड्याची. असं सर्व त्या ब्रह्म राक्षसाच सात खोल्या तळ आणि त्या तळ्याच्या झाडावरती त्याचा मित्र कावळा. एखादा पशु पक्षी त्या तळ्यावरती उतरला की कावळ्याला हरी मारायची. आणि याच पद्धतीनं झारी घेऊन तो मोतीशेन तळ्यामध्ये उतरला असताना एवढ्यामध्ये लगेच कावळ्याला हरोळी मारली मित्राला. कावळ्याच्या हरोळी कानावर राक्षस पळत आला बाहेर. ओरडू लागला गरजे डोंगर. पळत सुटला तळ्यावर राक्षसाला. तळ्यावर मोती शेणाला त्यानं पाहिला. मोती शेण बघितला खतखदा असा लागलाय राक्षस. मेंड त्यात धरला आवळून उचलला त्याला. वर उचलताच्या मोती शेणाला मोती शेणाची दशा. हातातील झारी पडली. झारी पडली मोती शेणाची. नेत्र झाकली. नेत्र झाकली. बाळाची तंगडी पायात धरली. पायात धरली. बाळाला अजिबात काही सुटलं नाही. डोळे गपागप झापली. झारी पडली पाण्यामध्ये. एक तंगड पाया धरून एक हातामध्ये धरलं राक्षसानं. लागे तोडायला बाळाला. लागे तोडायला. राक्षसाला नाही दम. मारला बाळाला दिदी. मारला बाळाला दिदी दिदी. बाळाला खलास केलं तळ्यावरती त्या राक्षसानं. मोठी शेणाचा हाडाचा सांगाडा सातव्या खोलीमध्ये नेऊन टाकला. आणि ज्या ठिकाणी त्याचा अंत झाला तळ्यावरती त्याच घटनेमध्ये रानामध्ये बायको बसलेली. गळ्यातील दुर्ली तुटून पडली. हातातील काकळ गळून गेली. नवऱ्याची गोष्ट तिला उमजली. आक्रोश केला. काय आलं माझ्या नशिबाला. डोळे धरणी लाजी दिदी. डोळे धरणी लाजी दिदी. तिने ओळखलं आपल्या पतिदेवाचा प्राण गेला. आपल्या पतिदेवाचा अंत झाला. आक्रोश करत असताना त्या झाडाखाली त्या ठिकाणी जी बाळंतीण झाली. मुलगा जन्माला आला. इकडे आपला पतिदेव मरावा. इकडे मुलगा जन्माला यावा. एका बाजूला झुपकर एका बाजूला तिला आनंद होत होता. मोती शेणाचा प्राण गेला. बाळंतीण झाली कांता जाग्याला. पोटी मुलगा आला जन्माला त्या जंगला आला. एक आनंद दुसरं दुःख. तिच्या जीवाला दिदी. तिच्या जीवाला दिदी दिदी. आता या ठिकाणी तिला कोण घेऊन जाणार. आकाशवाणी झाली.
पार्वती म्हणते ओ मुतीक्षणा तुमचा भक्त आहे शंकराला. पार्वती बोले शंकराला हा मुतीक्षण मारला गेला तुमच्या भक्ताला मारलं त्याची बायको बाळंतीण झाली असं जंगलामध्ये कोण सुद्धा नाही तेव्हा तिला निवडे एका गावामध्ये तुम्ही आसरा द्या. गुप्त रूपाने एका म्हाताऱ्याचं रूप घेतलं ईश्वरानं आणि एका गावामध्ये घेऊन गेला तिला गावामध्ये आणि गावातल्या सर्व लोकांना म्हणत आहे तिला राहण्यासाठी इथं जागा द्या. लोकांनी जागा दिला. 12 दिवस पूर्ण होताच पाळणा बांधून त्या बाळाचं रंजन बाळा नाव ठेवण्यात आलं. रंजन बाळ नाव ठेवण्यात आलं. अशा ठिकाणी नानाचा मुलगा मोठा होत चाललेला आहे. मुलगा 12 वर्षाचा झाला शिकारीचा नाद लागला त्याला. एके दिवशी बोले आईला सांगतो तिला आई जातो मी शिकारीला मोठ्या जंगलाला मोठ्या जंगलाला गा. मोठ्या जंगलाला जायच नाही सांगतो तुला. मोठ्या जंगलाला जायच नाही सांगतो तुला. कोण करील तुझा घात तुझा वय लहान आहे कवळाय साधून तू. अरे अपघात तुझा अचानक जर झाला तरी मला कसं कळणार. रंजन बाळाला हत्या धरला. रंजन बाळाला हत्या धरला. आई मी काय जाणार शिकारीला. आई बोले रंजन बाळाला एक वचन द्याव मला सांगतो तुला. बाळानं वचन दिलं. आई काय सांगतीस एवढं ताई म्हणत आहे दक्षिण दिशेला जायत नाही बोले बाळाला. तेज कॅसेट कंपनी सादर करीत आहे कथा पंडुबाळाची. धनाच्या लोभासाठी आपल्या स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाला बळी देणाऱ्या मातेची थरारक कहाणी कथा पंडुबाळाची. सादर करते हिंदूराव कुंभार. तेज कॅसेट कंपनीची तेजस्वी निर्मिती कथा पंडुबाळाची. घरात पोचलेलं महाकाव्य रामायण याच रामायणातील प्रसंगावर आधारित पौराणिक आख्यान लवांकुश युद्ध. लवांकुश युद्ध सादर करतात लोकसंगीताचा बुलंद आवाज हिंदूराव कुंभार. तेज कॅसेटची एक दर्जेदार निर्मिती लवांग. Thank you.
सांगितलं होतं बाळा दक्षिण दिशेला जायचं नाही, बाण आज्ञा घेतली, धनुष्य बाण हातामध्ये घेऊन तो जंगलात गेला आणि विचार करतो आईने मला का दक्षिण दिशेला जायचं नाही अशी का बोलली, पूर्व पश्चिम उत्तर त्या दक्षिण दिशेकडे लक्षच नाही फक्त त्याच्या दक्षिण दिशा समोर दिसत होती, मनात विचार करत या ठिकाणी आता माझी आई नाही आपण दक्षिण दिशेला जाऊन बघायचं काय होत आहे पहिल्यांदा ते, आणि त्या दिशेला गेला आणि त्याच ब्रह्म राक्षसाचा तळ त्याला दिसतात फिरून कंटाळाला होता, त्याला तहान लागली होती म्हणून त्याच तळ्यात तो बाळगला पाणी पिण्यासाठी, बाळ पाणी पिऊ लागला कावळ्याने त्याला पाहिला बोल्या राक्षसाच्या कानावर जातात, परत राक्षस बाहेर आला तयावरती येतात त्याला चिमुकलं बाळ दिसालं काठावरती येऊन खरखरा असत आहे, डाव्या हाताने त्या राक्षसानं अच्युती गळ्याला धरून बाळ वर उचलतात, बाळ म्हणत नाही काम कोणाशील तो समोर कुणा घेतात ते बाळ म्हणत नाही राक्षस हो एवढा मोठा तू खाऊ नको तसा मला माझा अडकेल तुझ्या दाताला आपसुकी गिळाव मला उडी टाकतो तुझ्या तोंडाला, राक्षस हसू लागला त्याला पसरून तिथं बैसला रंगळ बाळ परत गेला त्यानं उडी टाकली तोंडाला पोटामध्ये गेला राक्षस त्याला पकडून बसतात उडी टाकली आणि पोठ्यामध्ये गेला राक्षसाच्या तो रंजन बाळ आणि त्या पोठ्यामध्ये जाऊन त्याने काय केलं त्या उन्या हात घातला त्याने काय झाला काजाला धरून झोपाळे घ्यायला लागलाय घेऊ दे लागेल तेवढं लांबड झोपाळे पोटाच्या पोटात आणि लगेच रंजन बाळाना लावला कात्र्या बाण निम्म काळी टाकलं चिरून रक्ताच्या उलट्या झाल्या ता दोन तिसऱ्या उलटीतून बाळ तो बाहेर आला त्या वेळी राक्षस जमिनीवर पडलेला धनुष्य बाळ हातामध्ये घेऊन त्या राक्षसाला म्हणता रंजन बाळ अरे उठ उभार हवे आता राक्षस माझ्या युद्धाला उभार हवे राक्षसात आता माझ्या युद्धाला राक्षस उठून उभार राहतात एकाच बाला त्याला धरणीला पडला राक्षसानं ओळखलं हा मला जिवंत ठेवणार नाही बाळा थांब मला मारू नको अरे तुला काय मागशील ते मी घेतो काय जाणार चल माझ्या पाठोपाठ कुठं माझ्या सात खोल्या आहेत अरे सहा खोल्या धनानं दागिन्याने भरलेल्या आहेत बाळानं सर्व सहा खोल्या बघितल्या खरोखर दागिन्याच्या सोन्याच्या मोहऱ्याच्या होत्या आणि सातव्या खोलीमध्ये जाताच त्यानं हाराचं सांगायला पाहिलं राक्षसा म्हणताय राक्षसा सातव्या खोलीमध्ये राहत आपण सहा खोल्या माझ्या ताब्यात सगळं वचन घेतलं आणि बाळ आपल्या आईकडे निघून आला आणि आईला म्हणताय जाऊन सांगे आपल्या आईला आपण जाऊ दुसऱ्या गावाला
त्या शाख खोल्या किल्ल्या तुझ्या हातामध्ये घे आणि एवढंच कर, माझी शपथ आहे कारबाळा सातवी खोली उडी उघडायची नाही, कारण ते बाळाला सांगितलं नाही, मी सांगतो म्हणून सातवी खोली उघडायची नाही, माझी शपथ आहे. आईच्या हातामध्ये किल्ल्या दिल्या आणि बाळ शिकारीला गेला. आई म्हणती सात खोल्यामध्ये दागिनं धन सोनं नाणे एवढं फार मोठं आहे, पण सातव्या खोली त्याला काय तोडून ठेवलंय, कुणाला ठेवू काय सातव्या खोलीमध्ये असेल. आई मनात विचार करते सातव्या खोलीत काय असेल, काहीतरी मोठं घंटून ठेवलेलं असणार, घंटून दागिना त्याला घंटून म्हणतात, घंटन घंटे म्हणतात त्याला, एक नंबरचा दागिना होय असला ठेवला असेल, ठेवला असेल म्हणत नाही की पोरे मला दागिना झालाय म्हणून. आई ना आई ना मनामध्ये विचार करू लागली, आई मनामध्ये विचार करू लागली, आज विचार करू लागली, आज पहिल्यांदा तिने जाऊन उघडली सातवी खोली. आज राक्षसाची बाहेर सारी पळत तेव्हा आली, रंजन बाळाच्या आईला मिठी मारली. राक्षसा संग गुडी गुलाबीने बोलू लागली. मला तुम्ही मारू नका हो, अगं नाही मारीत एवढी भ्याली हो, मला भीती वाटती. राक्षस म्हणत आहे काय भ्यायची गरज नाही, कारण तिने सुद्धा मनात विचार केला बरेच वर्ष झाले आपला तर नवरा मेलाय, तिला बी नव्हता नवरा आणि तिला बी नव्हती बायको. राक्षसाला आता जोडी जमली, आता दोघांचा आता चांगलं जमलं. आई बोलते राक्षसाला आम्ही दोघ राहू एका खोलीला, राक्षस बोलतो तिला तुझा बाळ गेला शिकारीला, परत आलो मारी मला. आई सांगते राक्षसाला तया वेळेला माझ्या बाळाची तुम्हाला भीती वाटती हो, भीती वाटती. अगं तो जर नसला तर आपण दोघं नवरा बायको सारखं राहू, चांगलं राहू अगदी गुळगुळीत, नाही तर नाही जमायचं. आई म्हणते भिवू नका राक्षसाला, का आम्ही दोघं त्याला इकडं काढूया बाळ मारण्याला. खरोखर त्या बाळाच्या आईनं राक्षसा संघ गुढी जमवायची म्हणून त्या स्वतःच्या बाळाला ठार मारण्याची तयारी केली. राक्षसाला खुणीत घातला आणि आईनं आजाराचं दुखणं घेतलं, हातरुण घेऊन पडले अंथरुणावरती. चांगला हिला चार बोट ताप पडल्यासारखं केलं हिनं, अंगाच्या बाहेर चार बोट. इतकाच बाळ घरामध्ये आला, बाळ मारी हका आईला नाही बोलली, नाही बोलली जी जाऊन आईला वर उचलली. बाळाला म्हणती बाळा डोळे गेल्या तांगळी मी झाली काय सांगू तुला. बाळा माझं डोळे गेलं र, इतक्यात बाळ म्हणत आई डोळ्याला औषध काय, कोणता औषध पाहिजे सांगा आई तुम्हाला. आता कसलं औषध डोळ्याला घालायचो, आता कसलं तरी म्हणलं वाटेला धुळा चालून टाकायचा डोळ्या, मग हे डोळं चांगले ते चांगले चांगले चकचकी दिसेल. मला वाटते काचा फोडून घालावा बारीक करून, चांगले दिसेल तिला. तिला आई ना औषध कसलं सांगितलं, आज वाघिणीचा दूध पाहिजे माझ्या डोळ्याला. आई निवांत बस जातो वाघिणीच्या दुधाणाला. आई म्हणते जा रे एकदा तिथं तुला वाघीर खाऊ दे, नकली तू एकदा तुला खाल्लं तिकडं की तुझ्या नाही माझ्या पाठीमाग जमलं म्हणायचं. राक्षसाला मनातल्या मनात विचार करते, बाळाना खोलीचं बाण हातामध्ये घेतला आणि वाघिणीच्या जंगलामध्ये जाऊन तिच्या घबीला लपून बसलेला आहे तो. वाघीण कधी येते, तिच्या घबीमध्ये वाघिणीची दोन पेट्या होती,
एवढ्या मध्ये लगे वाघिला आली फिरून पाळणं पाहिलं देवाले पूर्ण धनुष्या बाण देवा लावून उभाराईला वाघिणीला वाटा फुटली काय पाहिजे तुला माझ्या आईचे डोळे गेले दूध पाहिजे तुला तुझं दूध मला पाहिजे तेव्हा देशील का वाघीण म्हणत नाही का गावात वाघीण खाली झोपली आणि झारी भरून दूध काढलं बाळाला जात असताना बाकी आईने सांगितलं बाळा परत आला त्या हातीवरती मी घंटा वाजवल्या आणि ती घंटा अशी वाजवायची मोठ्यानं आवाज चांगला येतो ती घंटा तू वाजवली की तू परत आलायची मला कळतं तेव्हा तू घंटा वाजव आल्यानंतर कारण घंटा वाजली की राक्षसाला खुलीत घालायचा मात्र दोघांचा डाव चालू राहायला पाहिजे नाही कसला डाव आट्यापाट्याचा गोट्याने खेळायचा राक्षसाचा नाही त्या बाईचा लगेच वाघिणीचा झारी भरून दूध घेतलं आणि आज त्या गुहेमध्ये जात असताना त्या वाघिणीची पिल्ली विचारतात आई काय तुला अरे माझं दूध अगं आमचा भाऊ झाला तो मग काय करायचं एक आम्ही इथं राहतो आणि एक त्याच्या शेवेला जातो एक वाघाचा पिता त्याला संघ घेतला आणि बाळ परत निघून आला घंटा वाजविला बाळानं वाघिणीचा पिता संघ घेऊन ओळखला बाळ देवाईन राक्षसाला खुली ते घालून पडली जाग्याला लगेच घातला हातरून घातलं पडली आंधळे ऐकली बाळ वाघाचं इथं घरात गेला वाघाचं पिल्ल बघितलं आईनं मोठ्यानं बोंबलावं म्हणावं आई म्हणणार हिला आता दिसतय चांगले दिसते म्हणताना बोंबालती बाळ म्हणणार तेव्हा तिला तसंच धुवून घेतलं आणि एवढ्याच बाळानं काय केलं आज आईच्या डोळ्यात दूध बाळ घालू लागला बाळा थांब घालू नको दूध काय झालं ग अरे जास्त दुखा लागलं मला हे दूध नकोय मी तुला औषध दुसरं सांगायचं सोडून हेच औषध सांगितलं बाळा दुसरं औषध आणलं पाहिजे कसलं तेव्हा आई चांगली आई बाळाची चांगली बाळाला वाटलं आई खरोखर माझी चांगली आहे औषध सांगते तेव्हा जाऊन आणलं पाहिजे अशा वेळी आई म्हणत आहे आई तेव्हा सांगू लागली रंजन बाळाला सांगू लागली तेव्हा बाळाला बाळा दुसरं कसलं औषध माहित आहे का कसलं गाई हसवली ते दूध पाहिजे माझ्या डोळ्या हा हसवली ते दूध पाहिजे माझ्या डोळ्याला खरोखरच बाळ हसवलीचं दूध आणण्यासाठी गेला आणि बाळानं जाऊन जशी वाघिणीची गत केली त्याच पद्धतीने हसवलीची गत करून बाळानं आईच्या डोळ्यात औषध घालण्यासाठी हसवलीचं दूध घेऊन येत असताना हसवलीचा पिता म्हणत आहे आई काय दिलंस अरे माझं दूध आई त्याला दूध दिलं हो आम्ही दोन आहे एक इतर राहू द्या आम्ही एक दुसरं त्याच्या शिवेला जातो हसवलीचा पिल्ला घेऊन तो सुद्धा घरी आला आणि त्यावेळी आईनं ते सुद्धा पेट्या बघितला हे कार्य काय मरत नाही आणि माझं तिचं काय जमत नाही जेव्हा कळलंही लागली उडायला हसवलीचा पिल्ला बघून घाबरली नाही का आई पण वरडावर तर म्हणणार आईला दिसतंय होय म्हणताना गप चिपटू आका उडत येऊन त्याला खलास कसा करायचा म्हणून आई म्हणत नाही बाळा थांब अरे हे सुद्धा दूध घालू नको आई नको नाही बाळा येणार डोळ्याला दिसणार नाही अरे फार दुखत जास्त आई बोले देवा जल्दी आई बोले देवा जल्दी तिसरं औषध अवघड जाण बाळ म्हणे सांग चटकन आई बोल की बाळा कारण सात समुद्राच्या पड्याने जाणत तिथे जंबू बेट घ्यावे ऐकून त्याच्यावर पक्षी हातात दोनत त्याचा शिकवा द्यावा आणून माझ्या डोळ्याला
आता हे कार्ते काय सात समुद्राच्या पलीकडे जायच नाही आणि त्याला काय शिकवा मिळत नाही, मरते रांगडाचा मधीच पाण्यात कुठेतरी तळबळून उठला लागे मार्ग आला समुद्राच्या तीरावर गेला नमस्कार करीतो शंकर आला पहिल्या तीरावर न्हावं देवा मला ईश्वराची आराधना करतात त्याच ठिकाणी काठावरती मगर एक आली तिथे तीराला माझ्यावर पाठीव बस मेहतो तुला सात समुद्राच्या पलीकडे गेला बाळ गेला समुद्राच्या पलीकडे गेला जंबुबेच्या पाईला त्यानं धरुडच्या पायल्यावर चढून शिकवा पडलेला सभोवतीन न्हावा कोणाच्या वाटेन विचार त्याने केला बाळानं विचार त्याने केला म्हणून तो विश्रांतीसाठी बाळ खाली बसला जंबू बेटाच्या खाली बसला असताना एका घरट्यामध्ये दोन पक्ष्याची पिल्ली दोन होती ती त्याने वर चढून पाहिली आणि विश्रांतीसाठी रंजन बाळ खाली बसला असताना जेवढ्यामध्ये घटना काय घडली तर पर्यंत चढू लागला वर पिल्ली खाने आला त्याच बेटावरती सर्प चढत असताना घरच्या पिल्ली बघतात पिल्ली म्हणतात आता आमचा अंत झाला रंजन बाळानं बघितलं आणि म्हणत आहे आपल्यावरती महापातक होत आहे याच सर्पानं माझ्यावरती जर आत्महत्या करण्यासारखं जर ठरवून आणलं तर मला महापातक होणार आहे कारण ही जी पिल्ली खाली तर अशा वेळी त्या ठिकाणी बाळानं बघता त्याने काय केलं धनुष्याला बाण लावला पाहिलं रंजन बाळानं बाण सोडीला सर्पाचं वाटलं तुकड ठार मारला सर्पाला मारून एका बाजूला बसता त्या पिल्याला फार आनंद झाला या माणसानं आमचा प्राण वाचवला एवढ्यामध्ये लगेच गरुड पक्षी परत आला त्या बाळाशी चारा घालत असताना बाळ म्हणतात आई आम्हाला चारा नको का आई तो खाली कोण बसलेला विचार आला इकडे कशाला आलाय त्याचं काय काम आहे त्याला विचार जा गरुड पक्षी म्हणत अरे बाळाला तुम्हाला काळजी त्याची का आई नाही बेटाच्या खाली बघितलंच काय केलं पक्ष्याने खाली उतरून पाहिलं तर सर्पाचे तुकडे केलेले आहे पक्ष्याची पिल्ली म्हणतात आई याच माणसाने या सर्पाचे तुकडे केले म्हणून तरी आम्ही तुला आता दिसालो नाहीतर आम्हाला त्याला खाल्लं असत गरुड पक्षी जाऊन विचारी कशाला आला कशाला आला कशाला आला या ठिकाणी लगेच बाळ म्हणत आहे तुमचा शिकवा पाहिजे मला देवात पाहिजे मला हात आवो मला पाहिजे मला हात आवो मला पाहिजे मला आवो मला पाहिजे मला आवो मला गर्दन हुकुम दिला त्याला दिलाया त्याला हात आवो त्याला दिलाया त्याला हात आवो त्याला शेला घेतात बांधून त्या ठिकाणी पक्ष्याची पिल्ली आईला विचारतात आई काय दिलं आमका शिकवा आई आम्ही आता लहानाचं मोठं झालो आम्ही आता त्या माणसाबरोबर दोघ पण जातो आईची आज्ञा घेतली आणि त्या रंजन बाळानं
पक्षाची पिल्ली येऊन लागे वाटणार वाटणार लागे वाटणार वाटणार पक्षांची पिल्ली येऊन तो वाटायला लागला. एक महिना झाला आईला वाटलं की रांगडं मिलंय आता राक्षसाला बाहेर लागली खेळायला खेळा रंगात आली रंगात याला आणि इकडे आजीव बाळ पिक्षीची पिल्ली घेऊन आला आणि काय केलं आईच्या घरचा वाजविला ते घातला राक्षसाला कालचा कसा अजून नाही मेला इतक्यात बाळ जवळ आलात रडू लागले आई जायला बाळा मला दिसायला लागलं रे तुला फार त्रास दिला मी चल तुला जेवायला घालतो आणि जेवायला वाढलं आणि बाळ जेवाय बसत असताना धनुष्य बाण घेऊन आई म्हणत आहे बाळ माझ्याकडे धनुष्य बाण ठेव बाळ देणे आला आईकडे धनुष्य बाण दिला आणि म्हणत आहे लग्नी पासून येते माघारी सांगत की त्याला बाळा मी लग्नीशीला येतो बर का लग्नीशीला येतो म्हणून सांगतात लगेच आईने धनुष्य बाण घेतला आणि राक्षसाच्या खोलीत गेली म्हणत आहे पळा बाहेर आता आता आई गेलं गो त्याच्याजवळ काय सुद्धा नाही जेवायला लागले तर रांगड बाहेर काढला राक्षसाला जेवताना बाळ त्याने धरला रंजन बाळ बोले आईला माया कशी आली नाही तुला रांगण घात माझा केला बोलतो तिला हा जेवत असता रंजन बाळ ठारे मारे बाळाला त्या ठिकाणी खलास करून शेल्यामध्ये मुर्दा घातला आणि राक्षसाने समुद्रामध्ये फेकून दिला आणि खतखला असायला लागलाय आमच्या दोघांच्या मधला आता काठा गेला समुद्रातून मुर्दा वाहत असताना दोन्ही काठावरनं हसवलीचा पेटा आणि वाघाचा पेटा वर्ण पक्ष्याची छाया मुर्दा तो वाहत असताना समुद्रातून त्याच दिशेला एक कौंडलपूर नगर होत आणि त्या नगरात एका राजाची मुलगी उपवरच्या मुलीचा असा एक पण होता ज्याच्याजवळ वाघाचा आसवलीचा पेटा पक्षी असतील तोच माझा नवरा त्याच सर्व माझा माय बाप अशा वेळी तिचा पण असणारा रात्रीला विचार करून झोपली आणि त्याच रात्र स्वप्न पडलं की वाघांच्या आसवलीच्या पेट्याचा पक्षी असा तो एक मुर्दा समुद्रातून येत आहे जाऊन चौकशी कर आणि सकाळी उठली आणि बापाला म्हणत आहे बापा माझं पण पुरं झालं अगं काय झालं मला मागेल तसा भरतार मिळाला बापाला अर्ज करती फार बापाला अर्ज करती फार बाबा माझं पण झाला आता पुरत पळता आली या समुद्रावर मुर्दा पाईना हातामध्ये पदर घेऊन तिने नमस्कार केला सावटा पडला मुर्द्यावर मुर्दा तो आला दिदी मुर्दा तो काठ्यावरती मुर्दा येतात त्या बाईनं वर उचलून घेतला आपल्या डाव्या हाताची करंगी कापली आणि त्याला जिवंत केला आणि राजवाड्यामध्ये नेऊन सर्व मांडव सजला लग्नाचा सोहळा सुरू झाला लग्न झालं काही 15 दिवस निघून गेलं बायकोला माहित आहे काय ग आपण आपल्या गावाला गेलं पाहिजे हो चला बायकोला घेतली त्यानं आणि त्याच राक्षस साहेबांच्या तळ्यावरती आला बायकोला ठेवली तळ्याला रंगेळ बाळ पडत गेला जाऊन आईचा घंटा वाजवला आई म्हणती सपनात आमचं कसं जिवंत होऊन पळत आलं कुणाल ठाऊ अंगणा म्हणजे आईला ओटी बाहेर काढली आईला बाहेर काढली तेव्हा आईला राक्षसाला
आणि राक्षसाला म्हणताय हराम खोरा आज कुठे ठेवला माझ्या बापाला सांगावे मदला लगेच राक्षसाला सांगितलं बाळा घेऊ नको तुला देतो बाप लगेच हाडाचा सांगायला काढला बाईकडे सांगितलं जिवंत कर मला केला तसा दावी करंगी कापूनच्या बाईनं साखीला जिवंत केला त्याच ठिकाण आईला खलास केली राक्षसाला मारला कावळ्यावरती भान सोडून त्या कावळा प्रवाला बी मारून टाकलं त्यानं आणि आपल्या भीन पाण्याच्या तळ्यावरती परत येतात बाबाला म्हणत आहे बाबा तळ्याला पाणी काय हो तो म्हणत आहे साखरा बिडू काय कुठं आहे झऱ्यावरती आहे काय करतो तो नवरा बाई कुठं जोडा खाण्याला मागतो जरा दाखव सरा बघूया कसला आहे तो तळ्यावर गेला बाळा रंगेला साखरे बिडू का धावला बापानं धनुष्याला बाण देवाला उन्हत बेरकावरती दिला सोडून बाण गेला खाली पाताळाला आज सर्व तळ भरलं पाण्याने आलं सर्वाला आलं सर्वाला बेडकावर छाती फुडून सर्व तळ पाण्याने भरलं सर्वांना आनंद झाला आणि याच ठिकाणी वैभवानं राज्य करू लागली या ठिकाणी कवित्वा समाप्त झालेलं आहे कवीचं नाव सोडते झाले विसरूच्याई आपल्याला त्यांचा आया अक्षर पांडुपांडा सूर धरणार टळे गावाला काळमा देवाचा आशीर्वाद आया आम्हाला आपले असणारे साथीदार प्रीती मास्टर आनंदा कुंभार धुळची पट्टू सुरेश कांडगावकर क्लास मास्टर पप्पे साळुके आणि आपले साथीदारी पाटील सर्व कोल्हापूर जिल्हा सर्व माहिती सर्वांना